नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता 7वी गणित या विषयातील बैजिक राशी व त्यावरील क्रिया या चॅप्टर मधील सराव संच 36 बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनल ला सबस्क्राइब करा। चला तर मग या व्हिडिओ ला सुरुवात करूया। सराव संच 36 प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 7 बघणार आहोत। या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रश्न क्रमांक 3 बघितला आहे। बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे। राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे। त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे, तर प्रत्येकाचे वय किती? बघा, आपल्याला इथे काय दिलेलं आहे, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे। बघा, सानियाच्या वयापेक्षा, कोणाच्या वयापेक्षा? सानियाच्या वयापेक्षा। ज्या नावासमोर च्या पेक्षा आहे किंवा च्या दुप्पट च्या तिप्पट असे असेल तर त्याचे वय आपल्याला यक्स घ्यायचे असते। बघा, इथे काय आहे, सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे। आपल्याला सानियाचे वय माहीत नाही तर आपण सानियाचे वय यक्स मानू। बघा, उकल आहे, सानियाचे वय एक्स वर्ष मानू। बघा, कारण आपल्याला सानियाचे वय माहीत नाही म्हणून आपण सानियाचे वय एक्स वर्ष मानणार आहोत। म्हणून बघा, राकेशचे वय काय होईल, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, म्हणून राकेशचे वय बरोबर किती होईल, एक्स वजा 5 वर्ष, कारण राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, म्हणून आपण इथे काय केलं आहे, एक्स वजा 5 वर्ष। आता बघा, त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्ष आहे। दोघांच्या वयाची बेरीज किती आहे, 27 वर्ष आहे, तर प्रत्येकाचे वय किती? म्हणून दिलेल्या अटीनुसार बघा काय करायचं आहे, दिलेल्या अटीनुसार काय अट दिलेली आहे, दोघांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे, म्हणून काय येईल, एक्स अधिक एक्स वजा 5। बघा, सानियाचे वय अधिक राकेशचे वय बरोबर किती वर्ष आहे, 27 वर्ष आहे, हे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे। आता आपण हे समीकरण सोडवूया। बघा काय करायचं आहे, एक्स अधिक एक्स बरोबर 2x वजा 5 बरोबर 27। त्यानंतर काय येईल बघा, 2x बरोबर 27 अधिक 5। बघा, इथे वजा 5 आहेत, इकडे आल्यानंतर अधिक 5 होतील। त्यानंतर बघा, 2x बरोबर 27 अधिक 5 बरोबर किती होतील 32। 27 अधिक 5 बरोबर 32, म्हणून बघा x बरोबर 32/2। बघा, इथे 2 गुणाकारात आहेत, इकडे आल्यानंतर भागाकारात येतील, म्हणून एक्स बरोबर 2×2=16/32, म्हणजे आपली एक्सची किंमत आलेली आहे 16। म्हणजेच बघा, सानियाचे वय किती आलेलं आहे, 16 वर्ष, म्हणून बघा इथे सानियाचे वय बरोबर एक्स वर्ष आहे, म्हणजेच 16 वर्ष, आणि राकेशचे वय बरोबर किती आहे, एक्स वजा 5 बरोबर किती येईल, एक्सची किंमत किती आहे, 16 वजा 5 बरोबर 16तून 5 गेले, किती राहिले, 11 वर्ष। म्हणजे बघा, आपल्याला प्रत्येकाचे वय काढायचे होते। बघा, सानियाचे वय आहे 16 वर्ष आणि राकेशचे वय आहे 11 वर्ष। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे। विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या। दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतकापेक्षा 2ने कमी होत्या, तर दोघांनी प्रत्येकी किती धावा काढल्या? बघा, आपल्याला इथे काय दिलेलं आहे, विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या। बघा, कोणाच्या धावाच्या, रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या। आपल्याला रोहितच्या धावा माहीत आहेत का, नाही, म्हणून आपल्याला रोहितच्या धावा
एक्स मानायचे आहेत। बघा रोहितच्या धावा एक्स मानू, म्हणून बघा विराटच्या धावा विराटने केलेल्या धावा बरोबर किती होतील? विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या, म्हणजेच काय येईल? 2x। बघा रोहितच्या धावा एक्स आहेत आणि विराटने केलेल्या धावा 2x होतील। बघा आता दिलेल्या अटीनुसार बघा कोणती अट दिलेली आहे? दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतकापेक्षा 2 कमी होत्या। बघा दोघांच्या मिळून म्हणजे दोघांच्या धावांची आपल्याला बेरीज करायची आहे, म्हणून काय येईल? एक्स अधिक 2x बरोबर किती होत्या धावा? द्विशतकापेक्षा 2 कमी। आता शतक म्हणजे 100, द्विशतक म्हणजेच 200, द्विशतकापेक्षा 2 कमी होत्या, म्हणजेच यामधून आपल्याला 2 वजा करावं लागतील। बघा म्हणून काय येईल? बघा आता या दोघांची बेरीज करूया, एक्स अधिक 2x बरोबर 3x बरोबर 200 वजा 2 म्हणजे 198, म्हणून एक्स बरोबर 198/3। बघा इथे 3 गुणाकारात आहेत, इकडे आल्यानंतर भागाकारात येतील, म्हणून एक्स बरोबर आता 198 आपल्याला 3 भागायचे आहे। 3 भाग दिल्यानंतर किती येते? बघा 3 सक 18 म्हणजेच एक्सची किंमत आली आहे 66। बघा रोहितने केलेल्या धावा किती येतील? 66। बघा रोहितने केलेल्या धावा बरोबर एक्स आपण घेतल्या होत्या तर किती आहेत? 66। आणि बघा विराटने केलेल्या धावा म्हणून विराटने केलेल्या धावा बरोबर 2x आहेत, म्हणजे 2x म्हणजेच 2 × 66 बरोबर। बघा 2 66 लागूनया, बेसकम 12, हातचा 1, बेसकम 12 × 13 म्हणजेच विराटने केलेल्या धावा 132 आणि रोहितने केलेल्या धावा आहेत 66। रोहितच्या धावा 66 आणि विराटने केलेल्या धावा 132। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि समोरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।